अर्थ काय समजायचा? संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अर्थ चांगल्या मोठ्या प्रमाणात माहीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बाप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जी दादाची ओळख आहे. विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत, गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं, त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात. पण ज्या पद्धतीचं खरं तर ट्विट केलेलं आहे बजरंग सोनावणे हे संपर्कात असल्याचं कळतंय, असे अनेक खासदार आहेत का कोणी संपर्कात? आज सकाळी 7:30 मी होतो, वैशालीताही त्या ठिकाणी होत्या, त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे. हा फोन एकच फोन आला, आता हा फक्त ट्रेलर आहे. मी तुम्हाला आणखी सांगतो, मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित नेत्याने भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात येतील, पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत. कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय, पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल. तुम्ही म्हणताय की लवकरच मोठा ट्रेलर पिक्चर दिसेल. दादांना कामासाठीच फोन आला होता, मात्र त्याच दादांचं बारामतीमध्ये मोठं काम होतं, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांची जी मनात जी सहल आहे ती कशी तुम्ही भरून काढणार आहात? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या कामाबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. बारामतीच्या विकासामध्ये साहेबांचाही वाटा आहे, पण दादांचा पण तितकाच मोठा वाटा आहे. सातत्यानं दादा जनतेच्या संपर्कात राहिले. ठीक आहे, ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली, त्याच्यामुळे आम्हाला तो त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. तो खूप म्हणजे आमच्यासाठी अनपेक्षित ती घटना होती, मात्र आम्हाला तो बॅकलॉग भरून काढण्याकरता पुढं विधानसभेची संधी आहे. आम्ही हिरिरीनं काम करणारी लोक आहोत. फक्त अजितदादा किती महत्त्वाची व्यक्ती या राज्याच्या केंद्रस्थानी आहेत हे मात्र या गोष्टीतून सिद्ध होतं की एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो व्यक्ती स्वतः दादांना फोन करून विनंती करत असेल, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही फार मोठी घोषणा व्हा बाबा. बारामतीच्या मैदानात यंदा योगेंद्र पवार यांना उतरवलं जात आहे, ते दादांचे पुतणे आहेत आणि त्यांचा असं म्हणणं आहे की आता आम्ही बारामतीचा दादागिरी बंद करू. आता त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो. मागच्या वेळेस एकाचं डिपॉझिट गेलं, आता यावेळेस त्यांनी करून पाहावा प्रयत्न. एकीकडे जे आहे ते शिवसेनेचे अनेक खासदार जे आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत शरद पवार गटाचे ते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीला मोठा हा धक्का बसू शकतो, काय करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे? मी तेच म्हणतो की आज फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे. आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे, किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला, आणि दुपारीसुद्धा 2:30 एक फोन येऊन गेला असं मला कळतं आहे. त्याच्यामुळं आगे आगे देखो होत आहे क्या, विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात. पण सर, या फोन मागे नेमकं कारण काय? फोन करण्यामागे दोन कारणं असू शकतात की आता ठीक आहे मी लढलो आहे, आता त्या ठिकाणी जिंकून पण आलो आहे, पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवळ शोधत असतो माणूस. त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदरातही घ्या, झाली चूक असे आहेत ना, एक दोन जण आहेत, मी आता नाही सांगत पण हळूहळू सांगतो. विधानसभेच्या आधी हे घडामोडी घडण्याची शक्यता वाटते? खूप जास्त प्रमाणात आहे. तुम्ही फक्त बघा, आजही अनेक लोक इच्छुक आहेत. आता मीटिंग सुरू आहे पक्ष कार्यालयामध्ये. विधानसभेमध्ये अल्पसंख्याक समाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे, मागासवर्गीय समाजाला न्याय देता आला पाहिजे, मराठा ओबीसी समाजाला न्याय देता आला पाहिजे, ही आमच्या पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरवादी भूमिका. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं आकर्षित होतो आहे आणि एक तुम्हाला सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वसमावेशक नवतरुणांचा भरणा दिसेल आणि त्या अनुषंगानं घडामोडी घडायला सुरुवात झाली. तुतारी गटामध्ये कालपर्यंत जे विजयाचा गुलाल घेऊन नाचत होते ते सुद्धा बऱ्यापैकी आज पार्टी ऑफिसला बसलेले आहेत. विटकरजी, योगेंद्र पवार यांचं लॉन्चिंग सुद्धा शरद पवार करत आहेत, अजित पवारांच्या ते विरुद्धातले जिथे दावेदार विधानसभेचा दावा सांगितला होतो. दादांच्या विरोधातला दावेदार तर मी काय कोणी आहे असं समजू शकत नाही. शेवटी आदरणीय पवार साहेबांब जवळ कोणी
विनंती घेऊन गेलं असेल तर पवारसाहेबसुद्धा या देशातले मोठे राजकारणी आहेत, कोणाला किती माप द्यायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यामुळे अजितदादा च्या विरोधात कोणी शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते तो स्वतः तोंडावर समोरचा व्यक्ती पडेल आणि आपली नामुष्की स्वतःवर ओढून घेईल. साहेब परत एकदा सांगा, बजरंग सोनावणे तुम्ही ट्विट केलं आहे की ते संपर्कामध्ये आहेत, यामध्ये किती तथ्य आहे? तथ्य जर असेल, तथ्य आहे म्हणूनच बोलतोय आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत. आणि जर असं असेल तर ठीक आहे ना, दादा जनतेची कामं करणारी आहेत. तिकडे जरी असेल फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात, पण त्याला दुसराही अँगल असावा असा याबद्दल. बजरंग सोनावणे वारंवार म्हणतात की ते शरद पवार यांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, कार्यकर्ते आहेत, कट्टर कार्यकर्ते, आणि बीड जिल्हा जो आहे तो NCP शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू, पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक आणि पोटात दुसरं असतं. आता ते ओठावर ते बोलले, पोटातलं काय ते लवकर बाहेर येणार. मात्र एक शेवटचा प्रश्न, बीडच्याच प्रचार सभेमध्ये स्वतः अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना झापले होते की काही गोष्टीची व्यसन आपल्या हातात ठेवावी लागते, मी धनंजयला सांगितलं होतं की त्याच्या साखर कारखान्याचं काम करू नको, आणि आता तुम्ही म्हणतात परत त्यांचा हे कोणी बोललं असं? अजित पवार बोलले होते. मी तसं ऐकलेलं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज सकाळी देवगिरीवर जी घडामोड घडली ती घडामोड मी तुमच्या समोर मांडली. बजरंगप्पा तुमच्या पक्षामध्ये येतील असं तुमचा दावा आहे की असं वाटतं तुम्हाला किती येते? तुम्ही थांबा ना, अभी आगे आगे देखो ना क्या होता है. प्रत्येक आपापला दावा करत असतो, प्रत्येकाला वाटतं की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. त्यांना विचारा आज सकाळी फोन कशासाठी केला होता, त्यांची किती वेळ फोनवर साधारण चर्चा झाली? 10 ते 12 मिनिटं साधारण चर्चा झाली.